समर्थ फर्निचर अँड मॉल, आता करा हवं ते पॅक आणि मिळवा 100% कॅशबॅक। इथे मिळणार प्रत्येक खरेदीवर हमखास भेट वस्तू, सोबत आपली खरेदी अधिक सुलभ होण्यासाठी बजाज कार्ड, तेही फ्री आणि 0% व्याजदरात, इन्स्टॉलेशन आणि फ्री होम डिलिव्हरी। चला तर मग आजच भेट द्या समर्थ फर्निचर अँड मॉलला, शाखा नंबर 1 फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगमनेर आणि शाखा नंबर 2 कोल्हार घोटी रोड सुगाव बुद्रुक तालुका अकोले। संपर्क 9859664663, 9294252719 आणि 9852283014। संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी रणखाम ते म्हैसगाव मार्गे राहुरी बस सेवा सुरू करा, असं निवेदन युवासेना तालुका प्रमुख गुलाबराजे भोसले यांनी संगमनेर बस डेपो या ठिकाणी दिलं होतं। तर संगमनेर चंदनापुरी रणखाम मार्गे कॉलेजला येणाऱ्या जाणाऱ्या मुलांची आणि वयोवृद्ध जनतेची मोठी गैरसोय व्हायची, यासाठी रणखाम फाटा या ठिकाणी 21 ऑक्टोबरला गुलाबराजे भोसले, ॲडव्होकेट अमित धुळगंड, उज्ज्वला गुळवे तसेच रणखामचे ग्रामस्थ यांनी बस अडवून आंदोलन सुरू केलं। संगमनेर आगाराचे व्यवस्थापक मयूर पाटील, सहाय्यक वाहतूक निरीक्षक जयदीप काशीत यांनी आंदोलनाच्या घटनास्थळी जाऊन गुलाबराजे भोसले, ॲडव्होकेट अमित धुळगंड तसेच ग्रामस्थांशी समजूत घालून चर्चा केली आणि 1 नोव्हेंबरला ही बस सेवा सुरू करू असं आश्वासन तसेच लेखी पत्र दिलं आणि त्यानंतर गुलाबराजे भोसले यांनी हे आंदोलन मागे घेण्याचं ठरवलं। आजीची गाडी जी चालू होती ती 1 तारखेपासून आपण 100% चालू करतोय आणि तसं लेखी सुद्धा तुम्हाला देतोय। फक्त 7 दिवस दिवाळी आहे, दिवाळीमध्ये ऍडजस्टमेंट करणं खूप तकलीफ आहे। आता 1 तारखे करू ना, 1 किंवा 2 तारखे, 1 किंवा 2 तारखेपर्यंत 100% तुमची राहुरी मुक्कामाची गाडी, भले ती गाडी राहुरी मुक्काम नाही होणार पण राहुरी मार्गे तुमची गाडी चालणार। आता ही ऍडजस्टमेंट आमची डेपोची, तुम्हाला त्या टायमिंगला तुमची राहुरी गाडी चालू होणार, भले ती गाडी आम्ही पुढे एक्सटेंड करू काय करू तो प्रश्न आमचा नाही, पण लेकिन तुमच्या माहिती तुमच्यासाठी ती गाडी राहुरी मुक्काम चालू होती ती पूर्व तुमची राहुरी तारखे गाडी 1 किंवा 2 तारखेपर्यंत आम्ही 100% चालू। संगमनेर डेपोचे मॅनेजर आदरणीय पाटील साहेब यांनी या ठिकाणी आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांनी जी आमची मागणी होती की राहुरी गाडी 1 चालू करायची, तर ती राहुरी गाडी 1 तारखेपासून पूर्ववत चालू करू असा पाटील साहेबांनी या ठिकाणी आम्हाला लेखी आश्वासन देऊन ती गाडी 1 तारखेपासून चालू होणार या म्हणजे त्यांच्याकडे जी मागणी केली होती ती मागणी त्यांनी आमची पूर्ण करत 1 तारखेला ती गाडी चालू होणार आहे अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी पाटील साहेबांचं प्रथमतः सर्वप्रथम आभार मानतो आणि या ठिकाणी हे आमचं आंदोलन या ठिकाणी संपलं असं जाहीर करतो। कोरोनाच्या काळाच्या अगोदर राहुरी संगमनेरवरून राहुरीला बस एसटी जात होती, परंतु दरम्यानच्या काळात कोरोना सुरू झाल्याच्या नंतर आणि नंतर एसटीच्या संपाच्या नंतर तिचा हा जो मार्ग आहे हा पूर्णपणे बंद पडलेला आहे। ती जी बस व्यवस्था होती ही खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेली होती। संध्याकाळची 4 बस संगमनेरवरून राहुरीला जात होती आणि मुक्कामी राहून सकाळी 8:30 वाजता ती राहुरीवरून संगमनेरला येत होती, पण हा जो येण्याचा मार्ग आहे हा आमचा दरेवाडी असन शेळकेवाडी। येणाऱ्या 1 नोव्हेंबरपासून बस सेवा सुरळीत होणार आहे असं आश्वासन बस डेपोचे सहाय्यक जयदीप काशीत आणि निलेश करंजकर यांनी दिलंय। या आंदोलनाच्या घटनास्थळी घारगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी प्रकाश गायकवाड, राजू खेमनर, ज्ञानेश्वर खेमनर, नितीन खेमनर, जयराम गुळवे यांची उपस्थिती होती। रमजान शेख, सी न्यूज मराठी, साकूर। पोखरकर नेत्रालय, आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर। संपर्क 81 08 17 63 65।